खरतर आज गणपती उत्सव आहे, अनेक मुलांना घरी गणपती असताना सुद्धा या काळातच हे उपोषण घेण्याचं कारण म्हणजे ही मुलं सीरियस आहेत हे आम्हा सर्वांना दाखवायचं होतं। तर अराजकीय मुलांच्या भवितव्यासाठी, विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी एक प्रातिनिधिक स्वरूपाचं उपोषण आम्ही सर्वांनी मिळून केलेलं आहे। जे ठिकाण मुलांनी निवडलं ते अतिशय प्रेरणा देणारं ठिकाण आहे, ताकद असणारं ठिकाण आहे, ते म्हणजे महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचं राहतं घर, जिथून त्यांनी सामान्य कुटुंबातल्या मुलींना शिक्षणाची दिशा दिली आणि एक मोठा संघर्ष त्या काळामध्ये प्रस्थापितांच्या विरोधात, पण सामान्य लोकांच्या बाजूली त्यांनी तो लढा उभा केला होता। अशा ठिकाणावरनं प्रेरणा घेत आम्ही आजचा उपोषण तिथं करत आहोत। आणि हे उपोषण करत असताना आमच्या सर्वांच्या 3-4 मागण्या आहेत। खरं तर आज गणपती उत्सव आहे, अनेक मुलांना घरी गणपती असताना सुद्धा या काळातच हे उपोषण घेण्याचं कारण म्हणजे ही मुलं सीरियस आहेत हे आम्हा सर्वांना दाखवायचं होतं। काय राजकीय नेते ही मुलं सीरियस नाहीत असं बोलतात, पण घरात गणपती असताना सुद्धा स्वतःच्या भवितव्यासाठी आणि स्वतःच्या मित्रमैत्रिणीच्या भवितव्यासाठी हे सर्वजण इथं उपोषणाला आलेले आहेत। आणि मागणी काय आहे, तर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आता या सरकारच्या माध्यमातून जी भरती केली जाती आहे त्या भरतीच्या विरोधात आम्ही सर्वजण आजचं उपोषण करत आहोत। या भरतीच्या मदतीने 75,000 पेक्षा जास्त मुलामुलींना कॉन्ट्रॅक्टवर घेतलं जाणार, ते सुद्धा कमी रेटवर घेतलं जाणार। आणि PF आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर त्यांच्या हातामध्ये फट तुटपुंजी अशी पैसा किंमत त्याच्यामध्ये पडणार आहे, पण कॉन्ट्रॅक्टर नक्कीच मोठा होणार आहे। त्याच्या विरोधात आमचं सगळ्यांचं आंदोलन आहे। त्याच्याचबरोबर तलाठी भरती आणि इतर जे काही भरती सरकार करत आहेत त्याच्यातून जे काही 1,000 रुपये वसूल केले जातात ते 1,000 रुपये वसूल करणं बंद करा, आणि जे वसूल केलेले 1,000 रुपये हे परत विद्यार्थ्यांना द्यावं यासाठी आम्ही सर्वजण उपोषण करत आहोत। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।